शाळा अनुदानाचा निर्णय शिंदे फडणवीस सरकार यांच्याकडून घेण्यात आला, परंतु अजूनही काही समस्या शिक्षकांना या सतावत आहे. यामुळेच मुलांचे आधार जुळलेच नाहीत आणि गुरुजींचा पगार आता महिनाभर लांबणार आहे. नेमकी काय माहिती आहे? सोलापूरवरून सदर माहिती समोर येत आहे. 25 एप्रिलपूर्वी अनुदानाचे काम मार्गी आधार अपडेटही गरजेचे. शासनाने शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा जाहीर केला, त्यानुसार शाळा प्रस्ताव सादर करत आहे. 31 मार्चपूर्वी त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांना वाढीव अनुदानाप्रमाणे 4 दिवसात पगार मिळणार आहे, तर अद्याप त्रुटीपूर्ण न केलेल्या शाळांतील शिक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा व तुकड्यांना वाढीव अनुदान मंजूर झाले आहे. त्या शाळांवरील शिक्षकांना आता 20%, 40% व 60% अनुदानाप्रमाणे वेतन सुरू होणार आहे. यासाठी शाळांना प्रस्ताव सादर करावा लागत आहे. अनुदान वितरणाची 31 मार्च ही शेवटची तारीख. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शाळांना वाढीव टप्पा अनुदानापासून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मुदत वाढविल्यामुळे शिक्षक त्रुटीपूर्ण करण्यात व्यस्त आहे. संच मान्यता मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे काम शाळा व शिक्षकांकडून सुरू आहे. शाळांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्यामुळे अनेक शिक्षक त्या पूर्ण करत आहे. त्रुटी पूर्ण करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याकडे शाळांचं लक्ष आहे. 30 एप्रिलपर्यंत त्रुटी पूर्ण करायची असून त्यानंतरच शिक्षकांना वाढीव वेतन मिळणार आहे. तालुकानिहाय शिक्षण विभाग, टप्पा अनुदान, सेवा संचालनालय, वैद्यकीय बिलासह इतर कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी माध्यमिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कामकाज करत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील टप्पा अनुदानाची माहिती मागवली आहे. त्यानुसार तालुकानिहाय शिक्षणाधिकारी ही आढावा घेत आहे. इतक्या शाळा ठरल्या पात्र. शासनाच्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिकच्या 154 शाळा व 583 शिक्षक 20% अनुदानासाठी, तर 40 व 60% 169 शाळा आणि 1043 शिक्षक पात्र ठरले होते. पात्र ठरूनही वाढीव अनुदान मिळवण्यासाठी शाळांना मोठी कसरत करावी लागत आहे. याविषयी प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून सुद्धा काही माहिती समोर येत आहे. शाळांच्या 40% व 60% टप्पा अनुदानाचे काम सध्या सुरू आहे. शिक्षण विभाग व शिक्षण आयुक्त यांच्या निर्देशानुसार मुदतीत काम पूर्ण करणार आहोत, त्यासाठी निवेदन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून समोर आली आहे.